बिगवणमधल्या नाईट ट्रेलची माहिती देण्यासाठी बनवलेल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या आधीचा व्हिडिओ हा बिगवणबद्दल आणि तिथे बोट राईड करताना दिसणाऱ्या पक्ष्यांबद्दल स्पेसिफिक होता. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवरती जाऊन नक्की चेक करा. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक मी ॲड करेन. नॉर्मली संध्याकाळची बोट राईड संपली की चहा किंवा न्याहारी घेऊन लगेच आपण अराउंड 8 सुमारास नाईट ट्रेल करू शकतो. आपण त्या जागेवर नवीन असल्यामुळे आपण ज्या रिसॉर्टमध्ये राहतो तिथल्या एखाद्या गाईडला आपल्याबरोबर नाईट ट्रेलसाठी नेणं नेहमीच सोयीचं ठरतं. आता नाईट ट्रेल म्हटली की सर्वत्र अंधार. बेसिकली भिगवणच्या आजूबाजूला वस्ती खूप कमी आहे किंवा स्ट्रीट लाईटसुद्धा खूप कमी आहे, त्यामुळे लाईट पोल्युशन खूप कमी असतं. नाईट ट्रेलचं साधं लॉजिक असतं ते म्हणजे रात्री अंधारात आपण टॉर्च मारत फिरायचं असतं. जर आपलं नशीब चांगलं असेल तर आपल्याला प्राण्याचे किंवा पक्ष्याचे डोळे चमकताना दिसतात आणि थोडं जवळ जाऊन आपण तो कुठला प्राणी किंवा पक्षी आहे हे ऑब्झर्व करू शकतो. इथे रात्रीच्या वेळेस कॉमनली दिसणारा पक्षी म्हणजे इंडियन नाईटजार, याला मराठीत रातवा म्हणतात. तो नॉर्मली आपल्याला जमिनीवर बसलेला आढळतो. त्याच्या डोळ्यावर लाईट ठेवला की तो स्तब्ध बसून राहतो. थोड्या अंतरावरनं उभं राहून त्याचे फोटो काढले की 2-3 लगेच सोडून द्यायचं, म्हणजे त्यालासुद्धा आपल्या लाईटचा त्रास होत नाही आणि आपल्यालासुद्धा त्याचे छान फोटोज मिळतात. रात्रीच्या वेळेस पक्ष्यांचे फोटो काढताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे कधीही पक्ष्यांचा फोटो काढताना फ्लॅश नाही वापरायचा. पक्ष्यांना कंटिन्युअस लाईट सोर्सचा म्हणजे आपल्या टॉर्चचा त्रास होत नाही, पण जर एकदा फ्लॅश मारला तर त्या सेकंदाच्या काही भागामध्ये होणाऱ्या लाईटमुळे त्यांच्या डोळ्यांना थोडी इजा होऊ शकते. बऱ्याचदा पक्षी फ्लॅशमुळे टेम्पररी ब्लाइंड होतात आणि एखाद्या शिकारी पक्ष्याचे ते भक्ष्य ठरू शकतात. इथे रात्री हमखास दिसणारा एक प्राणी म्हणजे हा रंग बदलणारा सरडा, म्हणजेच इंडियन कॅमेलियॉन. ह्याचा हिरवा रंग हा बसतो त्या झाडाच्या पानांशी इतका मिळता जुळता असतो की दिवसा स्पॉट करणं खूप कठीण होऊन जातं. रात्रीच्या वेळेस टॉर्चच्या उजेडामुळे त्याला स्पॉट करणं काही प्रमाणात सोपं असतं. इथे आम्हाला आढळलेला दुसरा सरपटणारा प्राणी तो म्हणजे हा लेपर्ड गेको. बिबट्यासारखी नक्षी अंगावर असल्यामुळे ह्याला हे नाव मिळालं असावं. आम्हाला ह्याचे 2 इंडिव्हिज्युअल्स इथे दिसले. एक होता जुवेनाईल, अगदीच लहान, ज्याचा रंग अगदी गडद पिवळा आणि काळा होता. हे त्याला निसर्गाने दिलेलं एक सर्व्हायवल मेकॅनिझम आहे, म्हणजेच लहान असताना तो शिकारी पक्ष्यांचं किंवा प्राण्यांचं भक्ष्य होऊ नये म्हणून त्याला इतका गडद रंग दिलेला असतो. शिकारी या गडद रंगाला विषारी समजून ह्या ज्युवेनाईल गेकोजपासून लांब राहतात, त्यामुळे लहानपणी त्यांचं संरक्षण होतं. हा दुसरा इंडिव्हिज्युअल आम्हाला दिसला तो थोडा मोठा होता, सब ॲडल्ट असावा. त्याचा कलर थोडा फिकट होत चाललेला तुम्ही पाहाल. जो ॲडल्ट असतो पूर्ण त्याच्यावरती हा पिवळा रंग नसतो. इथे आम्हाला 2 मॅमल्ससुद्धा दिसले, त्यातली एक म्हणजे जंगल कॅट. पाण्याजवळच्या झाडावरून उडी मारून ती इतक्या जोरात पळून गेली की तिचा फोटो किंवा व्हिडिओ काढणं काहीच शक्य झालं नाही. आपल्याकडे दिसणाऱ्या मांजरींपेक्षा तिची साईज थोडी मोठी होती. भिगवणमध्ये घडलेल्या काही लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टींपैकी एक होतं ते म्हणजे जंगल कॅटचं दर्शन. परत येताना एका झाडावर थोडी हालचाल दिसली. बराच वेळ त्या हालचालीचा पाठला केल्यानंतर तिथे बसलेल्या एशियन पाम सिवेटचा हा एक रेकॉर्ड शॉट मिळाला. नाईट ट्रेल्स या एखाद्या जागेवरच्या नॉक्टर्नल ॲनिमल्सला पाहायला, म्हणजेच रात्री ॲक्टिव्ह असणाऱ्या प्राण्या पक्ष्यांना पाहायला खूप उपयुक्त ठरतात. त्यामुळे भिगवणला किंवा इतर कुठेही जाणार असाल तर एक नाईट ट्रेल तरी नक्की करा. आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.